नमस्कार युट्यूबवरील मालिका रंग यशाची याच्या अनोख्या पर्वणीतून आज आपण भेटणार आहोत मंगलाजी खाडिलकर यांना नमस्कार ज्या स्वतः प्रसिद्ध निवेदिका आहेत एक चांगल्या लेखिका आहेत आणि उत्तम एक पात्री कलाकार देखील आहेत तर आजच्या या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत खूप आनंद झालाय बोला आज आपण रंग यशाचे उधळणार आहोत तुम्ही आज यशाच्या एका विशिष्ट शिखरावर विराजित आहात हे गेल्या साडेतीन दशकाहून अधिक जे तुमचं संपूर्ण मेहनत होती झोकून देणं होतं तर आज काय आहे कोणत्या गोष्टींमुळे तुम्हाला हे यश मिळालं मी यशाची व्याख्या करणार नाही इथे पण मी एवढंच म्हणेन की नियतीचे काही संकेत असतात तर ते दान आपल्या बाजूने पडलं तर तुम्हाला आ, यश किती मिळतं याच्यापेक्षा तुम्हाला समाधान किती मिळतं हे खूप महत्त्वाचं असतं आणि माझ्या निवेदन क्षेत्रामध्ये तसं समाधान मला लाभलेलं आहे कारण गेली पस्तीस वर्ष या क्षेत्रात कार्यरत असताना भारतरत्न लता मंगेशकर किंवा स्वर ऐश्वर्या पद्मविभूषण आशा भोसले भारतरत्न पंडित भीमसेन जोशी अभिनयाचे शहनशहा अमिताभ बच्चन किंवा क्रिकेटमधले जादूगार असोत सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या व्यक्तींची कधी मुलाखत कधी त्यांच्या उपस्थितीतले काही कार्यक्रम आणि सांगीतिक साहित्यिक सांस्कृतिक महत्त्वाचे असे अनेक कार्यक्रम गेले पस्तीस वर्ष मी करत आलेले आणि खऱ्या अर्थानं या प्रवासानं मला समृद्ध बनवलेलं आहे यालाच जर यश म्हणायचं असेल तर हो ते यश निदान थोडंसं का होईना पण मला मिळालं आहे तुमच्या माध्यमातून या यशस्वी लोकांचं सादरीकरण होत असतं त्यांना तुम्ही बोलते करत असता यांच्याकडे एक जबरदस्त विनम्रता असते तर यांना जवळून पाहत असताना कोणत्या अशा गुणात्मक गोष्टी त्यांच्या दिसल्यात तुम्हाला जे त्यांना शिखरावर विराजित करून गेल्यात मी असं म्हणेन की यातली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काही ना काहीतरी शिकवून जाते आणि यांच्याकडे तुम्हाला देण्यासारखं खूप असतं म्हणून तरी ही माणसं मोठी झालेली असतात म्हणजे माझं भाग्य म्हणते मी परमभाग्य की भारतरत्न लता मंगेशकर यांचा सहवास काही काळापुरता कार्यक्रमाच्या दृष्टीनं आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून मला मिळाला आणि त्यांचं अवघं अस्तित्व हे असं स्वर सरस्वतीचं आपल्या अवतीभोवती दरवळणारं अस्तित्व वाटावं असं त्यांचं व्यासपीठावरचं वावरणं असतं म्हणजे मला त्यांच्या पंच्याहत्तरीचा कार्यक्रम आठवतो किंवा त्यांच्या सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम मला आठवतो की ज्याचं सूत्रसंचालन निवेदन मला करायला मिळालेलं आहे पण सुद्धा व्यासपीठावर चालणाऱ्या प्रत्येक घटनेकडे प्रत्येक गोष्टीकडे अतिशय डोळसपणे बघण्याची त्यांची जी वृत्ती आहे ती मला खूप महत्त्वाची वाटते ज्या गोष्टीकडे सर्वसामान्य माणसाचं दुर्लक्ष होतं त्या सगळ्या गोष्टी त्यांना ठाऊक असतात त्यांनी पाहिलेल्या असतात अगदी छोट्यातली छोटी, छोटी गोष्ट ही त्यांच्या नजरेतनं चुकत नाही सुटत नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे व्यासपीठावर वावरताना असलेली प्रचंड विनम्रता म्हणजे सुरांचं इतकं वैभव घेऊन त्या जगतायत आणि तरीसुद्धा त्या समोरच्या माणसाच्या कलेच्या साठी विनम्र होताना आपल्याला दिसतात हे मोठेपण नाही तर दुसरं काय किंवा पडद्यावरचे शहनशाह अमिताभ बच्चन ज्यांना आपण म्हणतो की त्यांनी आपल्या अभिनयाचा मानदंड तर दिलाच पण निवेदनाच्या क्षेत्रात जी मंडळी वावरतात त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी निवेदनामध्ये आपला स्वतःचा एक मानदंड निर्माण केलेला आहे अतिशय सुंदर असा आवाज त्या आवाजाची फेक संवादशैली तर महत्वाची आहेच पण निवेदन करत असताना ते जे जिव्हाळा दाखवतात जे आत्मीयता दाखवतात ते फार अनुभवण्यासारखं असतं कधी मैफलीमध्ये त्यांनी प्रत्येक कलाकाराला त्याचं असं ड्यू ज्याला म्हणतो किंवा आता म्हणजे स्तुती करणं असं नव्हे परंतु बघा आता समजा त्यांना तुमचं निवेदन आवडलं तर त्याची तिथल्या तिथे ती पावती देण्याचं मोठेपणा त्यांच्याकडे आहे दुसरं म्हणजे स्त्रीशी बोलत असताना किंवा जनसमूहाशी बोलत असताना त्यांच्याकडे एक विनम्रता आणि ती खोटी नाही आहे हे आपल्याला कळतं आणि त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्वामध्ये खरं तर त्यांच्या या स्वभावामुळे आणि त्यांच्या या शैलीमुळे उठाव येतो मला सुनील गावस्कर त्यांचा उल्लेख मुद्दाम करावा वा वाटतो कारण अटलांटाच्या साहित्य संमेलनामध्ये म्हणजे अटलांटाच्या अखिल अमेरिका जे संमेलन भरतं तर त्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनामध्ये मी त्यांची मुलाखत घेतली होती आणि मला आठवत की त्यावेळेला इथं एकनाथ सोलकर गेलेले होते आणि संपूर्णपणे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सुनील गावस्कर लेखनात मग्न होते आणि त्यांनी जागतिक वर्तमानपत्रांसाठी एकनाथ सोलकरांच्या संदर्भामध्ये काही श्रद्धांजलीपर लेख लिहिले होते संध्याकाळपर्यंत हे लेख लिहिण्याचं काम करून ज्या वेळेला आम्हाला भेटायला ते खाली उतरले त्यावेळेला ते अगदी सकाळी उठलेला माणूस जसा ताजा टवटवीत असतो तसे ते चैतन्यमय असे खाली आले सगळ्यांशी तितक्याच आपलेपणानं बोलले तितक्याच ऊर्जेनं बोलले आणि दुसऱ्या दिवशीच्या मुलाखतीमध्ये सुद्धा अतिशय मोकळेपणानं ते सहभागी झाले म्हणजे जा माणूस या मंडळींना ही ऊर्जा हे चैतन्य ही, ही शक्ती कुठून देतो असा एक प्रश्न आपल्याला पडतो पुन्हा या मंडळींचा जनसमूहाशी संवाद असो किंवा व्यक्तिगत पातळीवरचा असो त्याच्यामध्ये विलक्षण प्रगल्भता विलक्षण मोकळेपणा असतो आणि तो इतका मनाला भावतो म्हणजे मला आशा भोसलेंचा उल्लेख करावा असं वाटतो की आशा भोसले अनेकदा व्यासपीठावरून बोलत असताना मी ऐकलेलं आहे कारण मी त्या कार्यक्रमामध्ये निवेदन करते किंवा सूत्रसंचालन करते पण आपण असं म्हणतो ना की त्यांच्याबद्दल कवीवर्य सुरेश भटांनी जसं लिहिलंय की तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो हा कंठ तुझा अलबेला हा रंग तुझा मतवाला तलवार तुझ्या गीतांची बिजलीसम तळपत राहो असं ते व्यक्तिमत्व आहे वार्धक्य हे त्या व्यक्तिमत्वाला कधी स्पर्शच करू शकत नाही असं आपल्याला वाटतं वार्धक्य ही केवळ मनाची अवस्था असते ती तुम्ही जर जवळ आणू पाहिली तरच ते येतं अन्यथा सूर असो वा तुमचं व्यक्तिमत्व त्यापासून ते योजना दूर राहतं याचा अहसास किंवा याची जाणीव आशाबाईंशी बोलत असताना किंवा त्यांच्या संदर्भातला कार्यक्रम करत असताना येते मला असं वाटतं की निवेदकाचं भाग्य आणखी काय ही माणसं आपल्याला एखादा वस्तुपाठ समोर ठेवतात आयुष्याचा त्यातनं आपण तेवढंच जरी उचललं तरी सुद्धा ते पुष्कळ असतं आणि आणखी एक गोष्ट सांगते म्हणजे तुम्ही मला विचारा पुढचा प्रश्न पण ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर ज्या प्रसिद्धी झोतापासून गेले कित्येक म्हणजे जवळजवळ तीन दशक चार दशक त्या लांब राहिल्या मध्ये एकदा त्यांचं आगमन झालं पण परत काही काळ रमल्या आणि परत त्या अज्ञातवासात निघाल्यासारख्या निघून गेल्या पण सुमन सुगंध हे त्यांचं चरित्र मी लिहिलं आणि त्याच्यानंतर खरंच सुमंताईंना एक सामक्षा पटली की त्यांच्यावर प्रेम करणारे जे लाखो रसिक आहेत ते अजूनही त्यांच्या आवाजाचे भोगते आहेत आणि मग त्या लोकांसमोर यायला लागल्या त्यांच्यासमोर गायला लागल्या आणि आजही त्यांच्या गळ्यात असलेला जो चिरतरुण असा स्वर आहे तो स्वर मला मी माध्यम ठरले आणि त्यातून लोकांसमोर मला तो मांडता आला पुन्हा मी याला भाग्य समजते एक निखळ प्रामाणिक अत्यंत निष्पाप आणि स्वच्छ असं व्यक्तिमत्व जेव्हा आपण बघतो ना तेव्हा कळतं की त्यांच्या गळ्यामध्ये नांदणारा सूर हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं संगोष्ट मात्र असं रूप आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला दोन गुण जे विशेष विनम्रतेबरोबर दिसले ते म्हणजे न मावळणारा उत्साह आणि लोकांना इमिजिएटली जे ॲप्रिसिएशन देणं ते त्यांच्याकडचं कौशल्य होतं असं म्हटलं जातं की आम्हा घरी धन शब्दांची गौरव पूजा करू तुम्ही लेखिका आहात आणि निवेदकाच्या निवेद निवेदनाच्या माध्यमातून तुम्ही शब्दांचं असं व्यवस्थित गुंफण करता ही जादू कशी काय जमते तुम्हाला जादू असं काही नाही खूप माणसं निवेदनाच्या क्षेत्रात आहेत आणि ती खूप छान निवेदन करतात हे मी आधीच सांगेन मी त्या सगळ्या प्रवाहातला एक प्रवासी आहे पण हे सगळं लहानपणापासून घडत आलं कारण हेही भाग्य की माझे वडील गायक आणि माझी आई त्या जुन्या काळातली अभिनेत्री त्यामुळे शब्द आणि सूर ह्याचं जे एकत्र नांदणं असतं ना ते मी माझ्या लहानपणापासून पाहिलं आहे घरी शब्दांच्या संदर्भामध्ये कवितांच्या संदर्भामध्ये मोठ्यांदा वाचन करणं पाठांतर करणं ह्या सगळ्या संदर्भामध्ये आई माझी प्रचंड डोळस होती आणि तिनं हे सगळं माझ्याकडनं फार लहानपणी करून घेतलं आणि माझ्या लहानपणी टी व्ही हे माध्यम नव्हतं आकाशवाणीच होतं त्यामुळे आकाशवाणीच्या माध्यमामध्ये गम्मजम्मत असो एखादी श्रुतिका असो त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी ती तिनं मला प्रवृत्त केलं होतं काय की शब्दांमधली जी गंमत असते ती उच्चारतानाचा जो एक आनंद असतो तो, तो कुणीतरी तुम्हाला जाणवून द्यायला लागतो त्या काळातली सगळी जी आ, आपली पाठ्यपुस्तकं होती त्यात काय सुंदर कविता असायच्या वाटते सानुली बंद जुळू कमी व्हावे याच्यासारखी आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक ह्याच्यासारखी किंवा आपण कितीतरी कविता आता मला आठवत आहेत या सगळ्या कवितांनी आपल्या मनाचा गाभार भरून टाकलेला आहे पण त्यावेळेला ती कविता चालीवर म्हणणं तालावर म्हणणं त्याच्यातली लय ती आपल्याला कुणीतरी दाखवून देणं हे काम शिक्षक किंवा आईवडिलांचं असतं माझ्या शिक्षकांनी ते केलं माझ्या आईनं ते केलं आणि त्यामुळे कसं झालं की ह्या शब्दांच्या राज्यामध्ये वावरण्याची मला सवयच झाली त्याच्यातली आणखी आणखी गंमत उलगडत जावी त्याचा अभ्यास करावा आपण त्याचा वापर करावा ती शब्दसंपत्ती वाढवावी अशी एक आस लागली आणि मग आपल्याला ज्याला शब्द आवडतात त्याला मग वेगवेगळ्या स्पर्धा असतात कधी कथाकथन स्पर्धा आहे कधी वक्तृत्व आहे कधी निबंध लेखन आहे हे सगळं आवडत गेलं करत गेले तुम्ही म्हणता तशी जमीन तयार झाली त्यानंतर महाविद्यालयसुद्धा असं मिळालं की ज्याच्यामध्ये प्राध्यापक वसंत बापट डॉक्टर सरोजिनी वैद्य डॉक्टर देवेश ठाकूर यांच्यासारखी दिग्गज मंडळी तिथं तुम्हाला शिकवत आहेत शब्दांचं महत्त्व तर कळलंच पण शब्दांमागचे जे महाप्राण आहेत ते कळायला लागले आणि मग अगदी आपसूक आकाशवाणीसारखं माध्यम माझ्यासाठी लहानपणापासून खुलं होतंच दूरदर्शन सुरू झालं आणि तिथले कलावंत जसे इथे शोषले गेले तशी मी अलगत शोषले गेले आणि त्याच वेळेला मुलाखती घेणं किंवा एखादा एखादी कथा लिहिणं ती आकाशवाणीवर सादर करणं हे असं सगळं अगदी स्वाभाविकपणे होत गेलं आणि गवयाचं पोर जसं सुरात रडतं असं म्हणतो तशी सुरात बोलत गेले लय सांभाळत बोलत गेले आणि आज या शब्दांनी लळा लाविला असा असा की मी त्या शब्दांच्या राज्यातच रमत गेले असं म्हणूया खूप जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा पुन्हा पुन्हा ऐकत राहावं असं वाटतं तुम्हाला ती घरातून प्रेरणा मिळाली हे तुम्ही सांगितलेलंच आहे पण आज जी कला तुम्हाला उपजत आहे ती नकळतपणे तुम्ही वाटत चाललेलं आहात जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी द्यावे असं आज तुम्ही एका प्रशिक्षणातून इथे आलेले आहात तर तुमच्या वेळेला माध्यमं खूप कमी होती आज युट्यूबच्या माध्यमातून आपण लोकां लोकांपर्यंत पोचतो आहोत वेगवेगळी वे, चॅनल्स आलेली आहेत तर उभरत्या कलाकारांना तुम्हाला याचा कसा फायदा करून घ्यावा याचं काय मार्गदर्शन करावं असं वाटतं मला असं वाटतं की तंत्र विकसित होत जातं खूप तंत्र विकसित होतात पूर्वी संशोधनाचं काम किंवा पूर्वतयारीचं काम जितकं कठीण होतं तितकं आता नाही परंतु प्रत्येक कलेचं जे मर्म आणि प्रत्येक कलेमागचा जो मंत्र असतो तो तसाच राहतो रसिकांची अभिरुची बदलत जात असेल कार्यक्रमाचं स्वरूप बदलत असेल तुमच्या हाताशी असणारी जी तंत्र आहेत ती अद्ययावत होत जातात पण कोणत्याही कलेचा पाठपुरावा करायचा असेल तर त्याची जी मूल तत्व असतात ती तशीच असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्वतयारी आहे अभ्यास आहे विचारांची बैठक आहे प्रचंड तुम्हाला त्याच्यासाठी वाचन करावं लागतं त्यानंतर शब्दांवर प्रेम करावं लागतं त्याचं उपयोजन करण्याच्या वेगवेगळ्या मार्गांचा विचार करावा लागतो शब्द तोलून वापरावा शब्द मोजून वापरावा तो प्रेमानं वापरावा तो जिव्हाळ्यानं वापरावा शब्दाने एक लय असते त्याला आरोह अवरोह असतात त्याला नादं वळणं असतात त्याला थांबे असतात ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्हाला आवाज कसा लावावा त्या आवाजाशी पूरक अशी तुमची वाचिक अभिनयाची शैली बनवाय बनवावी लागते आणि त्यासाठी मला असं वाटतं की आज तुमच्या कितीही तंत्र असली तरी मी आजही असं म्हणेन की शब्दांचा मागोवा घेत घेत जातो त्याला अभ्यासाची जमीन ही लागतेच डोळस असा जागरूकपणा लागतो आणि तो जागरूकपणा ती जागरूकता फक्त शब्दांच्या वापराची नाही तर त्याच्या मागे निवेदक म्हणून उभं राहताना जो अभ्यास आहे तो बदलत नाही आज जरी दुसऱ्यानी संहिता लिहून आपण वाचायचा किंवा बोलायचा असा जमाना आलेला असला तरी जो स्वतःची संहिता स्वतः लिहितो तो सर्वात चांगला असा निवेदक म्हणून गणला जातो त्यामुळे बोलती तुमची जी बाहेर त्याला लिहत्या हाताची सांगड घालावीच लागते तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा तो विचार पक्का होतो तेव्हा त्याच्यावरती तुम्हाला विकास करता येतो आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला स्वतःची शैली लागते आणि ती शैली केवळ अभिनयावर केवळ वाचनावर केवळ व्यक्तिमत्वावर अशी नाही निर्माण होत सगळं मिळून तुमचा स्वतःचा मार्ग नव्हे एक पायवाट निर्माण होते तेव्हा ती शैली होते मला माझ्या विद्यार्थ्यांना हे सगळं पोहोचवण्यासाठी विद्यापीठाचं माध्यम आहे वेगवेगळे वर्कशॉप्स आहेत आणि मला खूप आनंद वाटतो की महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा गोव्यासारख्या ठिकाणी मी मुलांना तयार करण्यासाठी खूप वर्कशॉप्स घेतलेली आहेत कार्यशाळा घेतलेल्या आहेत आणि अनेक उत्तमोत्तम निवेदक आता या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत ह्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही हो शब्द आणि संवादाचा जिवंतपणा तुम्ही व्यक्त करता आहात संवाद आणि सुसंवाद आज खरोखरच या एकविसाव्या शतकात महत्वाचं आहे असं नकळतपणे तुम्ही सांगितलंय तर सर्ती शेवटी कुठेतरी हा संवाद हळूहळू या टेक्नॉलॉजी मध्ये हरवत चाललेला आहे तर या जगाला कुठेतरी दुरावणाऱ्या त्या नात्यांना तुम्हाला सर्ते शेवटी काय यशाचं मार्गदर्शन करावं असं वाटतं मला तुम, तुम्ही विचारलेला प्रश्न खूपच मोठा आहे त्याचं उत्तर मला तसं विस्ताराने देण्याचा आता अवधी नाहीये पण मला असं वाटतं की तुम्ही ज्या क्षेत्रात तु वावरता त्या क्षेत्रामध्ये तुम्ही केवळ तेवढ्याच क्षेत्राला स्वतःला वाहून घेऊन तुम्ही नाही जिवंत राहू शकत किंवा तुम्ही डोळस कलाकार म्हणून तुम्ही स्वतःला पेश नाही करू शकत तर मी माझ्या समजा साहित्य संगीताच्या सा, क्षेत्रात वावरतीये सांस्कृतिक क्षेत्रात वावरतीये परंतु बाजूला जे राजकीय सामाजिक असे जे काही पर्यावरण निर्माण होतंय त्याच्याकडे मला कानाडोळा करता येत नाही मला माझं ते ज्ञान ती जाणीव ही अद्ययावर ठेवावी लागते आणि माणूस म्हणून माणसाच्या नजरेतूनच मला तो कलेचा शोभादर्शक घेऊन वावरावं लागतं असं मी म्हणेन तेव्हा माझं सरळ जीवनाचं असं तत्व आहे की कलेला भिडत असताना माणूस म्हणून तुम्ही आतून जेवढं शुद्ध होता येईल तेवढं शुद्ध होत जा मानवतावादी दृष्टिकोन तुमचा असायला पाहिजे असं मला वाटतं कारण त्या दृष्टिकोनातूनच आपण जर जगाकडे बघितलं ना तसं नजर आपलीही स्वच्छ होते जगातलं जे जे काही सुंदर आहे ना ते आपल्याला दिसायला लागतं इतकी झापडं आपण लावतो आपल्या डोळ्यांना आणि वावरतो की अनेकदा जगातल्या इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टींपासून आपण स्वतःला वंचित ठेवत असतो मला असं वाटतं वाढत्या वयाबरोबर आणि त्या कलेतल्या तुमच्या वाढण्याबरोबर तुमची दृष्टी जर विकसित होत गेली तर माणूस म्हणून तुम्ही आधी स्वतःला जास्त चांगले सिद्ध करू शकाल कलाकार म्हणून तुम्ही काय आहात ते तुमचं मूल्यमापन जग करणार आहे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे माणूस म्हणून तुम्ही कुठे आहात त्याचं उत्तर तुम्हाला जरा चांगलं मिळायला पाहिजे अन्यथा काहीच नाही सगळं अर्थही नाही खरोखरच तुम्ही माणूस म्हणून स्वतःला कसं व्यक्त करता आणि त्या नकळत दृष्टिकोनातूनच हे जग सुंदर दिसायला जाणवतं मंगलाजी तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि मुलाचं मार्गदर्शन यशाच्या संदर्भात केलं त्याबद्दल तुमचे विशेष आभार मी तुमचे विशेष आभार मानते कारण मला असं वाटतं की हे सगळं मनातले व्यक्त करण्याची संधी मला इथं तुम्ही दिलीत जाता जाता मी एवढंच सांगेन की यशाचा एकच असा मार्ग नसतो परंतु समर्थांची एक उक्ती आहे की प्रसंगी अखंडित वाचित जावे दिसा माझी काहीतरी ते लिहावे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अभ्यासोनी प्रकटावे आणि आपण मानवतेचा विचार केला तर तुमचा निरोग घेताना मी एवढंच म्हणेन की सर्वेत्र सुखीन संतु सर्व संतु निरामया सर्व भद्राणी पश्यन्तु मा कश्चिद दुःख धन्यवाद धन्यवाद